महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे सुपुत्र पीयूष गोयलजी, केंद्रीय राज्यमंत्री आमच्या दर्शनाबेन जरदोषजी, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंतजी, खासदार अनिल बोंडेजी, खासदार नवनीत राणाजी, आमदार रवि राणा, आमदार राहुल कुल, आमचे राजपुरोहितजी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्रीमती रचना शहा, श्री रोहित कंसल, श्री हर्षदीप कांबळे, श्री विपिन शर्मा, श्रीकर परदेसी, वीरेंद्र सिंग, केंद्र शासन आणि राज्य शासनाचे सर्व अधिकारी, या ठिकाणी टेक्सटाईल क्षेत्रातनं आलेले सर्व इंडस्ट्री कॅप्टन्स आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी केंद्र सरकारचे आणि विशेषतः देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी आणि आमचे मंत्री पीयूष गोयलजी, दर्शनाबेन यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे PM मित्रा योजनेच्या अंतर्गत इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कच्या निर्मितीला मान्यता दिली आणि आज त्याचा MOU देखील या ठिकाणी झाला, ही खरोखर आमच्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ज्याचा उल्लेख मगाशी झाला, ज्यावेळी आपण मागच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राची टेक्सटाईल पॉलिसी आणली त्यावेळी काही निर्णय आपण घेतले होते आणि विशेषतः त्यावेळेस माझा आग्रह होता की ज्या भागामध्ये कापूस उत्पादित होतो या भागामध्ये कापसावर संपूर्ण व्हॅल्यू ॲडिशन झाली पाहिजे आणि म्हणून मग आपण राज्य सरकारच्या सहकार विभागाची सुतगिरणी जर द्यायची असेल तर तीही कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय केला. त्याचवेळी आपण एका ग्रेडेड पद्धतीनं हे जे कापूस उत्पादक जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये टेक्सटाईल पार्क्सची निर्मिती करण्याचा एक निर्णय घेतला आणि मला अतिशय आनंद आहे की पहिला टेक्सटाईल पार्क हा अमरावतीमध्ये तयार करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. मला आठवतं की आमच्या अमरावतीमध्ये खरं म्हणजे आपण त्या ठिकाणी नांदगाव पेठला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 95 ते 99 शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं त्यावेळी एक 5-स्टार MIDC तयार करण्याचा निर्णय घेतला. MIDCचं बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पण दुर्दैवाने त्या ठिकाणी इंडस्ट्री आली नाही. एक केवळ पॉवर प्रोजेक्ट सोडला तर जवळपास सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर दिसायचं आणि रिकामे प्लॉट्स दिसायचे अशा प्रकारची अवस्था होती. पण ज्यावेळी आपण त्या ठिकाणी इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कची घोषणा केली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येणं सुरू झालं, मला अतिशय आनंद आहे. आणि अमरावतीच्या सगळ्या उद्योजकाचं आज या ठिकाणी त्यांच्यापैकी बरेच लोक उपस्थित आहेत की ज्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी युनिट्स लावले आणि त्याचा परिणाम असा झाला की सुरुवातीच्या काळामध्ये रिकामी असणारी अमरावतीची MIDC इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क आल्यानंतर जवळजवळ सगळे तिथले प्लॉट संपले आणि आम्हाला ॲडिशनल त्या ठिकाणी जागेचं अधिग्रहण करावं लागलं आणि इतक्या चांगल्या प्रकारची इकोसिस्टीम तिथे सुरू झाली की हळूहळू जे माननीय पंतप्रधानांचं स्वप्न होतं की फार्मपासनं फॅब्रिकपर्यंत आणि फॅब्रिकपासनं फॅशनपर्यंत अशा प्रकारचं संपूर्ण एक इकोसिस्टीम ही त्या ठिकाणी आपण तयार करू शकलो. आज अगदी रेडीमेड गार्मेंट्सपर्यंत संपूर्ण काम हे त्या ठिकाणी होते आणि आता अमरावतीतल्या चांगल्या उद्योजकांनी फॅशन आउटलेट्स देखील त्या ठिकाणी सुरू केले आहेत, त्यामुळे अगदी शेतीपासनं तर फॅशनपर्यंत संपूर्ण इकोसिस्टीम आज आपल्याला अमरावतीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तशातच ज्यावेळी माननीय प्रधानमंत्रीजींनी ही PM मित्रा स्कीम अनाऊन्स केली
आणि आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू केला। मला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर माननीय पियुषजींची मुख्यमंत्र्यांनी आणि मी भेट घेतली आणि माननीय पियुषजींना ही विनंती केली की आपण देशामध्ये पीएम मित्राच्या अंतर्गत वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क्सची निर्मिती करतात त्याच्यामध्ये ब्राउनफील्ड कॅटेगरीमध्ये आम्ही ऑलरेडी चांगलं काम केलं आहे, त्यामुळे आपण महाराष्ट्राचा विचार करावा आणि अमरावतीचा विचार करावा। आणि मला अतिशय आनंद आहे की पियुषजींनी शेवटी पियुषजी आपल्या मुंबईचे आहेत, आपल्या महाराष्ट्राचे आहेत, त्याच्यामुळे देशाचा विचार करताना महाराष्ट्राला देखील त्यात प्राधान्य मिळालं आणि आपल्या अमरावतीमध्ये अशा प्रकारचा पीएम मित्राच्या अंतर्गत हा टेक्सटाईल पार्क मंजूर झाला। आणि मला अतिशय आनंद वाटतो की आमच्या उद्योगमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही रेकॉर्ड काळामध्ये त्या ठिकाणी लँड ॲक्विजिशन केलं आणि आता रेकॉर्ड काळामध्ये SPV तयार करू आणि रेकॉर्ड काळामध्ये आमची MIDC त्या ठिकाणी ज्या काही व्यवस्था उभ्या करायच्या आहेत किंवा काही व्यवस्थांचं अपग्रेडेशन करायचं आहे, काही व्यवस्था ज्या आहेत त्याची कॅपॅसिटी वाढवायची आहे, या सगळ्या गोष्टी एका रेकॉर्ड काळामध्ये आम्ही तयार करू। आणि मला विश्वास आहे की आमचा उद्योग विभाग असेल किंवा आमची MIDC असेल याच्या माध्यमातून ही सगळी इकोसिस्टीम तिथे तयार झाल्यानंतर देशामध्ये पीएम मित्राच्या अंतर्गत जो पहिला इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क तयार होईल तो आमच्या अमरावतीचा असेल हा विश्वास देखील या निमित्ताने मी माननीय मंत्री महोदय आणि राज्यमंत्री महोदयांना देऊ इच्छितो। मला खरोखर या निमित्ताने हे सांगायचं आहे की आज ज्या प्रकारे अमरावतीला उद्योजकांनी प्रेफरन्स दिलाय, मागच्या काळामध्ये जेव्हा रेमंडच्या उद्घाटनाला मी आलो होतो त्यावेळी आपण अनेक MOU त्या ठिकाणी केले आणि हे सगळे MOU ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्वर्ट झाले आणि आज त्या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट होते आहे। मी उद्योजकांना देखील सांगू इच्छितो की आपले जे काही कन्सर्न्स असतील निश्चितपणे ज्यावेळेस आपण उद्योग चालवतो त्यावेळी काही अडचणी देखील येतात, पण या अडचणी दूर करण्याकरताच सरकारमध्ये आम्ही बसलो आहोत। मुख्यमंत्री असेल, मी असेन, उद्योगमंत्री, वस्त्रोद्योग मंत्री असतील, आपण कधीही आमच्यापर्यंत पोहोचू शकता। तसेही आमची जी उद्योग विभागाची टीम आहे, सेक्रेटरी असतील, MIDC CEO असतील, MIDC टीम असेल, ही टीम देखील किंवा आमचे वस्त्रोद्योग सचिव असतील, हे सगळे सातत्याने आपल्या संपर्कात असतात आणि आपल्या अडचणी दूर करण्याचं काम हे ते सातत्याने करत असतात। आणि भविष्यातही वी हॅव टू ॲक्ट ॲज अ टीम, त्यामुळे उद्योजक आणि आम्ही वेगळे आहोत असं आम्ही समजत नाही, वी आर पार्ट ऑफ सेम टीम। त्यामुळे तुमचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम हे निश्चितपणे आमच्या माध्यमातून होईल। आपल्याला कल्पना आहे की आज आपण समृद्धी महामार्ग तयार केलाय, त्यामुळे पोर्टची कनेक्टिव्हिटी ही 5 तासामध्ये आता अमरावतीला त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यासोबत आपण ड्रायपोर्ट वर्धेला सुरू करतो, त्यामुळे खरं म्हणजे वर्धा ड्रायपोर्ट झाल्यानंतर विदिन 45 मिनिट्स तुम्ही सगळी शिपमेंटची जी ॲक्टिव्हिटी आहे ती त्या ठिकाणून करू शकणार आहात। अमरावतीचा जो एअरपोर्ट आहे त्याचं अपग्रेडेशन आपण सुरू केलं आहे, नवीन रनवे तयार झाला आहे, नवीन टर्मिनल बिल्डिंग त्या ठिकाणी सुरू होते आहे, नाईट लँडिंगची फॅसिलिटी त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत। त्यामुळे रोड कनेक्टिव्हिटी असेल, रेल कनेक्टिव्हिटी असेल, एअर कनेक्टिव्हिटी असेल किंवा जो काही सी कार्गो कनेक्टिव्हिटी असेल, अशा सगळ्या कनेक्टिव्हिटी या आपल्याला अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कमध्ये एकाच ठिकाणी अतिशय जवळ अशा प्रकारे त्या मिळणार आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की केवळ भारताकरता नाही तर एक्सपोर्ट ओरिएंटेड अशा प्रकारच्या टेक्सटाईल गुड्सकरता देखील आता अमरावतीचा हा जो पीएम मित्राच्या अंतर्गत पार्क आहे हा पार्क निश्चितपणे त्या ठिकाणी काम करू शकेल। मी अधिक लांब बोलणार नाही, पण मला अतिशय आनंद आहे अमरावतीचा पालकमंत्री म्हणून, गार्डियन मिनिस्टर म्हणून देखील आपल्या सगळ्यांचं अमरावतीमध्ये मी स्वागत करतो। आज 3 MOU आपण केले आहेत, त्या तिन्ही इंडस्ट्रीजचं मनापासून स्वागत करतो आणि त्यासोबत आपण विदर्भ टेक्सटाईल असोसिएशनसोबत देखील 1 MOU केलेला आहे। मला विश्वास आहे की हे 4 MOU हे या ठिकाणी एक प्रकारची नवीन सुरुवात आहे आणि येत्या काळामध्ये मला विश्वास आहे आणि मी MIDC सांगू इच्छितो, उद्योगमंत्र्यांनाही सांगू इच्छितो, आपण 1000 एकर जमीन त्या ठिकाणी अधिग्रहित केली आहे पण 1.5 वर्षामध्ये ही जमीन आपल्याला कमी पडेल
आणि अधिकची जमीन आपल्याला अधिग्रहित करावी लागेल, इतका चांगला रिस्पॉन्स हा या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचीही तयारी आपण सगळ्यांनी ठेवावी एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा माननीय मोदीजींना, पियुषजींना आणि दर्शनाबेनला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांचं अमरावतीमध्ये स्वागत करून मी माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महाराष्ट्र. अच्छा, अत्यंत अभिमानास्पद अशा प्रसंगी आपण उपस्थितांना केलेल्या संबोधनाकरता खूप खूप आभार. Ladies and gentlemen, it is indeed our great fortune and proud privilege to have with us Shri Piyush Goyal ji, Honorable Union Minister for Commerce and Industry, Consumer Affairs, Food and Public Distribution and Textiles. With huge pleasure, I invite him to address this August gathering on this highly significant and equally joyous occasion. ABP Maza, Ugda Dole, Bagha Neet.